पेरूची भाजी बनवूया, त्यासाठी मी इथे कढई घेतली आहे. त्यात थोडं तेल घालूया. तेल गरम झालं की आपण त्यात थोडा हिंग घालायचा. थोडी हळद घालायची आणि पेरू घालायचे. पेरू छान नरम होईपर्यंत त्याला शिजवून घ्या. तर पेरू थोडे सॉफ्ट झाले की आपण त्यात थोडा गुळ घालूया. पेरू छान शिजले. आता आपण त्याला प्लेटमध्ये काढून सर्व्ह करू. छान चटपटीत अशी भाजी. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा,